लाईव्ह ट्रेंड्स न्यूजमध्ये आज एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहे. जागतिक कीर्तीचे केळी तज्ज्ञ आणि जैन इरिगेशनचे व्हाईस चेअरमन माननीय डॉक्टर के बी पाटील आज या चर्चासत्रामध्ये उपस्थित आहे. केळी हा विषय आणि केळी विषयाशी संबंधित अनेक प्रश्नांचा उलगडा ते अत्यंत प्रभावीपणे करतात. त्यांच्याकडून केळी समोरील जे काही भविष्यकाळातील आव्हाने आहे किंवा वर्तमान परिस्थितीत जे काही आव्हानं आहेत त्या संदर्भात चर्चा आणि त्यांचा उलगडा त्यांच्याकडून करून घेऊ. तत्पूर्वी केळीचा एक छोटासा धावता प्रवास आणि त्याचा इतिहास मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. साधारणपणे केळी फार पूर्वीपासून आपल्या जिल्ह्यामध्ये खान्देश विभागात घेतली जात असली तरी खऱ्या अर्थाने 1926 नंतर डॉक्टर एस सोलोमन यांच्या स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्सप्रमाणे 1926 नंतर केळीचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झाला. सुरुवातीला बसराई केळी, नंतर श्रीमंती, त्याचे वाण बदलत गेले. परंतु ती ट्रॅडिशनल केळी आपण पिकवत होतो. केळी जसं जसं काळ पुढे गेला त्याच्यामध्ये फार मोठ्या सुधारणा झाल्या. परंतु केळीने खान्देशच्या आर्थिक विकासाबरोबर, सामाजिक विकासाबरोबर, औद्योगिक विकासाबरोबर साहित्यिकांची सुद्धा त्यांनी सेवा केलेली आहे. असं हे केळी बहुआयामी पीक फ्रूट या जिल्ह्याचं फार मोठं वैभव आहे. त्यातून आणखी जर आपण थोडंसं पुढे डोकावलो तर या केळीने एक मोठा वर्ग संपन्न केलेला आहे. आज मला सांगायला आनंद होतो की आपण जवळपास 40 ते 50 हेक्टर क्षेत्रामध्ये केळीचं पीक घेतो आणि त्याचं जर ग्रॉस उत्पन्न जर बघितलं तर ते 3 ते 4 हजार कोटी रुपयापर्यंतचं आहे. मी त्याच्या तपशिलात जाणे हा माझा विषय नाही, परंतु माननीय डॉक्टर के बी पाटील यांच्याकडून केळी समोरील या काळातली काय आव्हानं आहे, नंबर एक. नंबर दोन, केळी फ्रूट म्हणून तिचं काय महत्त्व आहे आज आणि केळी ही व्यवसायाच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे, केळीपासून काय पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो याची त्यांच्याकडून त्यांनी केलेल्या अभ्यासातून आपण माहिती करून घ्या. डॉक्टर नमस्कार. अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावर माननीय श्री उज्जनवाल साहेबांनी आपल्याला केळीच्या बद्दलचा थोडासा पूर्व इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या विकासामध्ये केळी उत्पादकांच्या जीवनमानामध्ये केळीच्या पिकाचं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. जसं आपण मगाशी म्हटलात त्यानुसार पूर्वीच्या काळामध्ये आपण बसराई केळी करत होतो, पूर्वीच्या काळामध्ये आपण पाटपाण्यावरती केळीचं पीक घेत होतो, कंदाच्या लागवडी करत होतो. पर्यायाने बसराईच्या नंतर श्रीमंती आली, ठेंगणी श्रीमंती आली, उंची श्रीमंती आली, नांदेडवरनं अर्धापुरीची जात आली. असा सातत्याने बदल केळीच्या पिकामध्ये होत गेला. आदरणीय भवरलाल भाऊ जैन यांच्या माध्यमातून 1986 सालापासून जेव्हा केळीच्या पाणी व्यवस्थापनाचं एक प्रभावी साधन म्हणून ठिबक सिंचनाचं तंत्रज्ञान आलं, ते तंत्रज्ञान आल्यानंतर खऱ्या अर्थाने केळीच्या विकासाला सुरुवात झाली. 1989 सालापर्यंत केळी पिकाची अशी परिस्थिती होती की 1 एकर केळीचा निव्वळ नफा 1989 साली 8,000 रुपये होता. आणि केळी हे काही आर्थिक परिवर्तनाचं, आर्थिक प्रगतीचं साधन म्हणून बघितलं जात नव्हतं. त्याचं कारण आपण पारंपरिकरित्या केळीची शेती करत होतो. पहिली प्रगती केळीमध्ये झाली ठिबक सिंचनाच्या तंत्रज्ञानाने. शेतकऱ्याला असं वाटत होतं की आम्ही पाटाचं पाणी भरतो आहोत आणि केळीला गुडघ्याभर पाणी वाफ्यामध्ये भरतो आहोत. असं असताना मे महिन्यामध्ये केळीच्या बागा सुकत आहेत आणि भाऊ आपण म्हणता थेंबा थेंबाने केळीचं पीक घ्यायचं, आतापर्यंत आपण सगळ्या तुमच्या गोष्टी ऐकल्यात, खतं घेतली, ट्रॅक्टर घेतली, राजदूत गाडी घेतली, पण हे काय पटण्यासारखं नाही कारण आमचा अनुभव या पिकाचा मोठा. परंतु ज्या वेळेस हे तंत्रज्ञान केळीच्या पिकामध्ये स्वीकारलं गेलं
शास्त्रोक्त दृष्ट्या 56% उत्पादनामध्ये वाढ आणि 60% पाण्याची बचत या पिकामध्ये या तंत्रज्ञानाने झाली. आणि ती पहिली केळीच्या प्रगतीची पहिली स्टेप आपण त्याला म्हणूया. त्याचे पायोनियर आदरणीय भवरलालजीच असते. त्याचे पायोनियर आदरणीय भवरलाल भाऊ जैन होते, ज्यांनी ही दृष्टी डोळ्यासमोर ठेवून काम केलं, केळीच्या पिकाचा बारकाईने अभ्यास केला आणि जगाच्या पाठीवर हे पीक कशा पद्धतीने घेतल्या जातं. देशामध्ये जेव्हा केळीच्या विकासाचा ची चर्चा झाली, अनेक शास्त्रोक्त पुरावे त्यासाठी आहे, आपल्या देशातनं केळी निर्यातीचे प्रयत्न करण्यात आले आणि 1978 साली 1982 साली आणि नंतरच्या 96 काळामध्ये जेव्हा जेव्हा केळीची निर्यात करण्याचा विषय राज्यातनं झाला, त्यावेळेस राज्य सरकारच्या आणि निर्यातदारांच्या असं निदर्शनामध्ये आलं की आपल्याजवळ केळीची निर्यातीची जात नाही आहे, आपल्याजवळ केळी निर्यातीसाठीचं तंत्रज्ञान नाही आहे, आपल्याजवळ कूल चेन मॅनेजमेंट सिस्टम नाही आहे, आणि मग साता समुद्रापार आपण केळीच्या पिकाला कसं पाठवणार आहोत असा प्रश्न खऱ्या अर्थाने त्यावेळी आला. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आदरणीय भवरलाल भाऊंनी 1994 साली विल्यम जेलिक्स आणि ग्रँडनाईन अशा 3 जातींची आयात या देशामध्ये केली. ज्या जाती जगाच्या पाठीवरती, होंडुरस असेल, इक्वेडोर असेल, कोस्टारिका असेल, फिलिपिन्स असेल, जमायका असेल, निकारागुआ असेल, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया असेल, कुठलाही केळी उत्पादक आणि केळी निर्यातदार देशामध्ये पॉप्युलर असलेल्या ह्या ज्या जाती आहे, त्यातली ग्रँडनाईन ही जी जात आहे, ही जात आपल्या वातावरणाला पूरक आणि आपल्या वातावरणामध्ये उत्तम प्रकारचा प्रतिसाद देणारी मिळाली आणि 1994 सालापासून ही ग्रँडनाईन ही जी जात आहे, टिश्यू कल्चरचा तो उगम म्हणावा लागेल का, 1994 साली ही जात उत्तम आहे, परंतु ही आपल्याला जर शेतकऱ्यांपर्यंत द्यायची असेल तर हे कंदाच्या माध्यमातून पॉसिबल नाही. आणि म्हणून टिश्यू कल्चरचं तंत्रज्ञान हे 1994 साली विकसित केलं. हे मास मल्टिप्लिकेशनचं तंत्रज्ञान आहे की ज्याच्यामध्ये आपण एका कंदापासून 400-500 रोपं बनवू शकतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात रोपं बनवून शेतकऱ्याची गरज पूर्ण करू शकतो. आणि म्हणून ही जी ग्रँडनाईन जात आहे, जी जगाच्या पाठीवर निर्यातीच्या क्षेत्रामध्ये उत्तम गुणवत्ता असलेली, सरळ केळी असलेली, निर्यातीचे गुणधर्म असलेली, तिला टिकाऊपणा असलेला आणि एका वर्षामध्ये केळी कापणीला येणारी आणि 30 महिन्यामध्ये 3 पिकं देणारी असे गुणधर्म जेव्हा हिचे अभ्यासले, त्यावेळेस आम्ही ठरवलं की ही जात जर आपण देशामध्ये प्रचलित केली तर निश्चितपणाने देशाच्या केळीच्या निर्यातीचे दरवाजे खुले होतील हा विश्वास आमच्याजवळ होता. आणि डॉक्टर साहेब, हा विश्वास तुमच्याजवळ होता हे मान्य आहे. तुमचं R&D चांगलं असेल, तुम्ही उच्च दर्जाचे सर्व काही काम करत असाल, परंतु शेतकरी आणि शेतकऱ्याच्या प्रवृत्तीबद्दल बोलायचं झालं तर तो परंपरागत वृत्ती सोडायला फारसा तयार नसतो. आणि तुम्ही आधुनिकतेचं त्यांच्याकडे जेव्हा त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय, विशेषतः टिश्यू, तर ते त्यांना समजवण्यासाठी किंवा त्यांनी ते मान्य करण्यासाठी त्याच्यासाठी तुमचे काही एफर्ट झाले असतील. अतिशय महत्वाचा मुद्दा आपण शेतकऱ्याच्या मानसिकतेच्या बद्दलचा मांडला. आणि आपल्या सगळ्यांना ही कल्पना आहे की शेतकरी अतिशय हुशार, शेतकरी स्वतः शास्त्रज्ञ असतो आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे अनुभव इतका मोठा असतो की शेतकरी सहजासहजी कुठली गोष्ट मान्य करत नाही, कारण त्यांच्या पाठीमागे अनुभव असतो, परंपरागत असलेलं ज्ञान असतं, नॉलेज असतं. परंतु कृषीशास्त्रामध्ये एक गोष्ट पक्की आहे, सीइंग इज बिलिव्हिंग आणि लर्निंग बाय डुईंग. आणि म्हणून आम्ही काय केलं की आम्ही हे टिश्यू कल्चरचं तंत्रज्ञान टेनुडोंगर बोरोले असतील, शेमळद्याचे धनराज अण्णा असतील, DK महाजन असतील, धनू बोडे असतील, YR चौधरी असतील किंवा कृष्णा पाटील पहुरचे असतील, ह्यांच्या शेतामध्ये जेव्हा आपण हे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मांडलं, त्यावेळेस केळी उत्पादकाच्या असं लक्षामध्ये आलं की आपण बसराई श्रीमंती कापणी करायला 18 महिने लावत होतो,
टिशूची बॅग तर 12 महिन्यातच कापणी झाली. आपल्याला 9 ते 10 किलोचं सरासरी घडाचं वजन मिळत होतं. इथं 24 ते 25 किलोचं सरासरी घड वजन मिळायला लागलं. टिशूच्या बागेचा पारंपरिक केळी बसराई श्रीमंतीचा आपण खोडवा घेऊ शकत नव्हतो, पिलबाग घेऊ शकत नव्हतो. इथं टिशूचा 20 महिन्यामध्ये दुसरं पीक, 30 महिन्यामध्ये तिसरं पीक. म्हणजे जिथं शेतकरी 20 महिन्यामध्ये 10 ते 12 किलोचं एका झाडाचं वजन केळी उत्पादक कापत होते, इथं 20 महिन्यामध्ये 40 ते 45 किलो एका झाडापासून वजन मिळायला लागलं. जिथं हेक्टरी उत्पादकता ही साधारण 35 टनाच्या जवळपास होती, ती 35 टनावरनं 90 ते 100 टनापर्यंत गेली. हे जेव्हा शेतकऱ्याने या तंत्रज्ञानातनं बघितलं त्यावेळेस संपूर्ण केळी उत्पादक ह्या तंत्रज्ञानाबद्दल कन्व्हिन्स झाले. आणि हे तंत्रज्ञान अवगत केलं तर प्रगती नक्कीच आहे हे प्रत्येकाच्या लक्षामध्ये आलं. आणि म्हणून अशा प्रकारचं ज्याला आपण प्रशिक्षण म्हणूया, ज्याला आपण ट्रेनिंग म्हणूया, आणि दिस इज नॉट ओनली वन थिंग, म्हणजे एकच गोष्ट नाही आहे. आपण टिश्यू कल्चरची रोपं लावून टाकली याचा अर्थ आपल्याला 30 किलोचं वजन मिळेल असं होत नाही. आपण उत्तम गुणवत्तेची व्हायरस इंडेक्सिंग केलेली एकसारख्या गुणधर्माची एकसारख्या उंचीची आणि एकसारखी रोपं जेव्हा आपण शेतकऱ्याला देतो, ती रोपं देत असताना त्याची परवरिश आपण ज्याला म्हणतो म्हणजे क्रॉप मॅनेजमेंट सिस्टम, की त्याला ठिबक सिंचनानेच पाणी द्यायचं आहे, मुळाच्या कक्षेमध्ये वापसा स्थितीस ठेवायची, गरजेप्रमाणेच पाणी द्यायचं आहे, झाडाला त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्न घटक द्यायचे, ठिबक सिंचनातनं खतं द्यायची, म्हणजे फर्टिगेशनचं तंत्रज्ञान अडॉप्ट करायचं आहे, असं जे जैन मॉडेल बनवणं कल्टिवेशन आपण उभं केलं, ज्या मॉडेलने या देशाच्या केळी या पिकामध्ये रिव्होल्युशन निर्माण केलं आणि या देशाच्या केळी उत्पादकाचं संपूर्ण जीवनमान बदललं, कारण 50% पाण्याची बचत झाली, एक एक वर्ष कालावधीमध्ये बचत झाली, आणि गेल्या 25 वर्षामध्ये केळीच्या उत्पादकतेमध्ये 300% वाढ झाली. आणि म्हणून आज आपण भैयासाहेब बघतो आहे की केळीच्या परिसरामध्ये नंदनवन निर्माण झालं. हे सर्व मान्य आहे, परंतु टिशूची जी रोपं आज उपलब्ध व्हायला पाहिजे त्याचं प्रमाण काय आहे? आम्ही जे काही ऐकतो ते की सहज उपलब्ध होत नाही, त्याचं आधी ऍडव्हान्स बुकिंग करावं लागतं, काय परिस्थिती काय? कारण आपलं काय तंत्रज्ञानाचा आवाका छोटा तेवढा नाही आहे की आपण लोकांना देऊ शकू ते सर्व, काय परिस्थिती आहे? ऍक्च्युअल परिस्थिती अशी आहे की बघा, आपण एक जळगाव जिल्ह्याचं उदाहरण घेऊ. जळगाव जिल्ह्यामध्ये 46,600 हेक्टर केळीचं क्षेत्र आहे. आपण जर एकट्या जळगाव जिल्ह्याला केळीची रोपं पुरवायचं ठरवलं आणि एकटा जळगाव जिल्हा 100% टिश्यू कल्चरच्या खाली आणायचं ठरवलं, तर एकट्या जळगाव जिल्ह्याला आपल्याला 18 कोटी रोपांची गरज आहे. परंतु जगाच्या पाठीवर जैन टिश्यू कल्चर ही एकमेव अशी कंपनी आहे, जैन इरिगेशन, की जी 10 कोटी रोप वर्षाला बनव. 18 कोटीची गरज आहे, 10 कोटी आपण रोप बनवतो आहे. रोपांची निर्मिती करत असताना सायंटिफिक मॅन पॉवर, त्याला लागणारं प्राथमिक हार्डनिंग, त्याला लागणारं सेकंडरी हार्डनिंग, 210 एकराचा एरिया आपला रोपांच्या हार्डनिंग खाली आहे, आणि म्हणून त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट लागते, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जागा लागते. साधारण 900 मुली आपल्या लॅबोरेटरीमध्ये काम करतात, एवढी ट्रेन मॅनपावर लागते. आणि आपला हा मनोदय आहे की आज आपण 10 कोटी केळीची रोपं बनवतो आहे, आपल्या म्हणण्यानुसार 6 महिन्याआधी संपूर्ण बुकिंग संपलेलं असतं. शेतकऱ्याच्या मागणीनुसार आजही आपण रोपं देऊ शकत नाही, कारण तंत्रज्ञान प्रूव्हन आहे, त्यामुळे शेतकऱ्याचा ओढा हा टिश्यू कल्चरच्या रोपांकडे आहे. परंतु आपलं नियोजन असं आहे की येणाऱ्या 3 वर्षामध्ये 10 कोटी रोपांवरनं आपल्याला 20 कोटी रोपांवरती जायचं आहे. आज आपण जर बघितलं आणि देशाच्या पातळीवरचा टिश्यू कल्चरचा जर का आपण स्टॅटिस्टिक टिश्यू कल्चरचं बघितलं, तर देशामध्ये फक्त 14 कोटी रोपं मागच्या वर्षी बनली. वा. आणि त्या 14 कोटीमध्ये 7 कोटी एकटा जैन इरिगेशनने बनवलं.
आज जर देशाच्या पातळीवरचं टिश्यू कल्चरच्या तंत्रज्ञानाचं ॲडॉप्शन आपण बघितलं तर टोटल देशामध्ये 8,30,000 हेक्टर केळीची शेती होते आणि 8,30,000 हेक्टरवरती जवळपास 60% ग्रँडनाईन आहे, कॅव्हेंडिश ग्रुप आहे आणि 40% वेलची, वेलची पुवन, नेंद्रन, सफेद वेलची, कर्पुरा, रस्ताली, कदली ह्या साऊथच्या जाती आहेत बरोबर. आणि म्हणून जर 60% जरी क्षेत्रफळ आपण काढलं तर साधारण 14,500 मिलियन रोपांची गरज ह्या 60% क्षेत्रासाठी आहे. आजच्या तारखेला देशाच्या पातळीवरचं टिश्यू कल्चरचं पेनिट्रेशन आपण बघितलं. मी तर आपल्याला पुन्हा एक मुद्दा भैयासाहेब आवडीने म्हणजे आवर्जून सांगेन की अनेक वेळा शेतकऱ्या केळी उत्पादकांच्या मनामध्ये असं येतं की बा टिश्यू कल्चरची लागवड खूप झाली आणि म्हणून केळीचे दर पडले. परंतु देशाच्या केळी उत्पादनाच्या क्षेत्रफळामध्ये केळी टिश्यू कल्चरचं पेनिट्रेशन हे फक्त 6.7% आहे. फक्त 6.7% क्षेत्रफळावर आज टिश्यू कल्चरचं तंत्रज्ञान अडॉप्ट केल्या जातं. आपण 25 वर्षाच्या पूर्वीचा इतिहास पाहिला तर 20 वर्षापूर्वी 3.5 लाख हेक्टर क्षेत्रफळ देशामध्ये होतं, ते आज 8.25 लाख हेक्टर आहे. 20 वर्षामध्ये केळीचं सरासरी भाव 2.5 ते 3 रुपये किलो होता, जो आज 8 ते 10 रुपये किलो आहे. जगा देशाची उत्पादकता 16 मिलियन मेट्रिक टनाची होती, ती आता 30 मिलियन मेट्रिक टनाची आहे. म्हणजे देश केळी खाण्याकडे वळलेला आहे आणि देशामध्ये केळीचा खप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं होतो आहे. आणि जे काय तंत्रज्ञान जैन इरिगेशनने निर्माण करून दिलं, मग त्याचं ते ग्रँडनाईन सारखी निर्यातक्षम जात असेल, त्याचं फर्टिगेशन असेल, त्याचं पाण्याचं आधुनिक व्यवस्थापन असेल, त्याचं फ्रूट केअर मॅनेजमेंट असेल, घर बाहेर पडल्याच्या बरोबर त्याच्या थ्रिप्सचा कंट्रोल करणे, झाडाने 15 फण्या टाकल्या असतील तर 9 फण्या ठेवणे, त्याच्या केळ्यावरचे फ्लोरेट्स काढणे, त्याच्यावर स्कर्टिंग बॅग घालणे आणि त्या केळीच्या केळ्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही अशा पद्धतीची निर्यातक्षम गुणवत्ता झाडाच्या कापणीपर्यंत मेंटेन करणे आणि अलगद त्या घडाला कापून त्याचं पॅकहाऊसमध्ये त्याला वॉश म्हणजे धुवून त्याचं निर्जंतुकीकरण करून त्याच्यावर बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करून आणि उत्तम अशा 13 किलोच्या बॉक्समध्ये केळी भरण्याचं तंत्रज्ञान आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोचवलं. आज जिल्ह्यामध्ये पॅकहाऊसेस निर्माण झाली, मागच्या वर्षभरामध्ये जिल्ह्यातनं 350 कंटेनरची निर्यात झाली. इतकं मोठं काम 25 वर्षामध्ये केळी उत्पादकाने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलं आणि आज या देशाला केळी निर्यातीचे दरवाजे उघडे झाले आणि आज जळगावची केळी हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सन्मानाने आज ते नाव घेतल्या जातं. जैन फार्म फ्रेशची केळी आज सन्मानाने त्या ठिकाणी खरेदी केल्या जाते. इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे याच्याने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक आणि आर्थिक उन्नतीचं कार्य या पिकाच्या माध्यमातून घडलं असं मला वाटतं. डॉक्टर साहेब एक विचारेल की निर्यातक्षम केळीची उत्पादकता वाढली आहे, निर्यातक्षम केळी आपला शेतकरी उत्पादित करतो आहे, पण व्यक्तिगत पातळीवर एखादा शेतकरी विदेशामध्ये आपली केळी विकू शकतो का किंवा त्याची पाठवण्याची व्यवस्था काय होऊ शकते? आपण जैन फ्रेम फार्म फ्रेशचं उदाहरण दिलं ते ठीक आहे, कंपनी आहे, त्या कंपनीकडे अधिकारी आहे, तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण एखाद्या शेतकऱ्याला जर असं वाटलं की त्याची शेती अब्रॉड पाठवायची, युरोपला पाठवायची किंवा मिडल ईस्ट कंट्रीजला पाठवायची आहे, तो कसा पाठवू शकतो? ॲक्च्युली असं आहे की हे सगळं ट्रेनिंग आज आपण आपल्या जैन हिल्सवरती जैन व्हॅलीच्या पॅकहाऊसमध्ये हे सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग आज आपण केळी उत्पादकांना देतो आहे. मी आपल्याला अतिशय उत्तम उदाहरण सांगेल. प्रशांत महाजन, सदानंद महाजन तांदलवाडी आणि विशाल अग्रवाल रावेर हे अतिशय सामान्य शेतकरी म्हणजे जे केळीच्या उत्पादनामध्ये अतिशय उत्तम काम करत होते, परंतु कायमस्वरूपी आपण शेतकऱ्याची कॅपॅसिटी बिल्डिंगचं काम करत असल्यामुळे
त्यांचं नॉलेज वाढवण्याचं काम करत असल्यामुळे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अवगत होण्यासाठीचं प्रशिक्षण आपण त्यांना देत असल्यामुळे मागच्या वर्षी विशालने जवळपास 150 कंटेनर पॅकिंग केले. व्हेरी गुड. आणि सदानंद आणि प्रशांतने मागच्या वर्षी जवळपास 200 कंटेनर पॅकिंग केले. इंडिव्हिज्युअल पातळीवरती त्यांनी त्यांचे स्वतःच्या शेतातनं, इतर शेतकऱ्यांच्या शेतातनं स्वतः केळी पॅक केल्या आणि स्वतः केळी निर्यात केल्या. परंतु हे एका दुसऱ्याने होण्यासारखं काम नाही. जसं तांदलवाडी संपूर्ण गावाने निर्यातक्षम केळी उत्पादनाचा विडा उचलला, आठवाडा या गावाने निर्यातक्षम केळी करण्याचं ठरवलं, निंबोल सारख्या गावाने मागच्या वर्षी उत्तम प्रकारचं निर्यातक्षम केळीमध्ये काम केलं, बेलसवाडी या गावाने उत्तम निर्यातक्षम केळीमध्ये मागच्या वर्षी काम केलं, शेतकऱ्यांच्या समूहांनी पुढे येऊन आपली स्वतःची पॅक हाऊसेस उभी करून आपण जर आज उदाहरण घेतलं तर जैन फार्म फ्रेशला जवळपास 1200 कंटेनरची ऑर्डर चालू वर्षाला, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर शेतकऱ्याच्या शेतावरती नाही, बांधावरती नाही, गावामध्ये नाही. आणि म्हणून आपण केळी उत्पादकांना उद्युक्त करतो आहोत किंवा तुम्ही पॅक हाऊस. याच्यामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य शासनाची कोणतीच भूमिका नाही किंवा कुठलीच त्यांची मदत नाही का, किंवा कृषी विभागाकडून त्यांच्याकडून इन्फ्रास्ट्रक्चरची सोय करून घेण्यासाठी काही आपल्याकडे खऱ्या अर्थाने आहे किंवा नाही? नाही, खऱ्या अर्थाने कृषी विभागाच्या वतीने याच्यासाठी योजना उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या वतीने जे जे शेतकरी पॅक हाऊसेस टाकता आहेत याला कृषी विभागाचा फलोद्यान विभाग जो आहे, ज्याला आपण नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन म्हणतो, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून पॅक हाऊस उभं करण्यासाठी अर्थसहाय्य आहे, म्हणजे सबसिडीच्या स्वरूपामध्ये सहाय्य आहे. ट्रेनिंग आणि बाकीचं काम आपण करतो आहे. जो शेतकरी पॅक हाऊस उभा करतो त्याला राज्य सरकारच्या कृषी विभागाकडनं सबसिडी मिळते आणि त्याचा फायदा जर का प्रत्येकाने घेतला आणि प्रत्येकाने क्लस्टरवाईज काम केलं, की जसं अणपूर गाव असेल त्यांनी स्वतःचं पॅक हाऊस उभं केलं पाहिजे, तांदल न्हावीसारखं गाव असेल त्यांनी स्वतःचं पॅक हाऊस उभं केलं पाहिजे, बालोदसारख्या गावाने स्वतःचं पॅक हाऊस उभं केलं पाहिजे. जगाच्या पाठीवरती मी काय जगभर जो केळीचा अभ्यास केला आणि आम्ही सातत्याने सगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभाग घेत असतो, जैन हिल्सला आपण आंतरराष्ट्रीय केळी परिषदेचं आयोजन करत असतो, एक सिस्टम केळी निर्यातातली जी जगभर आपण बघितली, जर आपण जिथं केळीचं उत्पादन केल्या जातं त्या ठिकाणी जर का आपण केळीचं पॅकिंग, वॉशिंग, कोल्ड स्टोरेज आणि प्रीकुलिंगची व्यवस्था उभी केली तर मोठ्या प्रमाणामध्ये निर्यातदाराला केळी निर्यात करण्यासाठीचं सहाय्य मिळतं, एक ग्राउंडवरचा सपोर्ट मिळतो. आणि हे झाल्याशिवाय जे मोठं काम केळीच्या निर्यातीमध्ये व्हायला पाहिजे किंवा करायला पाहिजे ते होऊ शकत नाही. आणि म्हणून सरकारच्या वतीने त्याला प्रोत्साहन मिळतं आहे ते अजून स्ट्रेंथन करणं आणि केळी उत्पादकांनी पुढे येऊन या विषयाला समजून काम करणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. मला असं वाटतंय तुमच्या एकूणच माहितीवरून की शेतकऱ्यांची एक नवी पिढी जे प्रामुख्याने केळी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून ती पुढे निघालेली आहे, त्यांना सरकार आणि तुमच्यासारख्या जैन संस्थांची थोडीशी मदत मिळाली तर ती अधिक व्यापक प्रमाणामध्ये वाढेल. आणखीन एक प्रश्न असा होता की आपली डोमेस्टिक मार्केट बनानाची आणि विदेशातमध्ये निर्यात करणार याच्यामध्ये आपला सर्वात मोठा वाटा अद्याप कोणता आहे? आज जर आपण बघितलं तर आजच्या तारखेला भारत हा देश केळी कन्झम्पशनला, म्हणजे केळी खाणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा देश आहे आणि केळी उत्पादनातला पण पहिल्या क्रमांकाचा देश. आपल्या देशामध्ये आजही केळी ही मोठ्या प्रमाणामध्ये देशांतर्गतच खाल्ल्या जाते कारण आमची लोकसंख्या तेवढी आहे. आपण जर आंतरराष्ट्रीय स्टॅटिस्टिक घेतलं तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की जरी आज आपण ही संपूर्ण केळी स्वतः खात असलो तरी सुद्धा आपलं केळी खाण्याचं प्रमाण हे अमेरिका, युरोप आणि जपान या देशांपेक्षा कमी आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे थोडासा गैरसमज आहे. आपल्याकडे ज्या वेळेस केळी हे पीक प्रचलित झालं आणि याला एक असं स्थान दिल्या गेलं की हे गरिबाचं फळ आहे, म्हणजे केळी या फळाला स्टेटस नाही,
केळी या फळाला रिस्पेक्ट नाही, केळी या फळाला प्रतिष्ठा नाही. आणि ॲपल हे काश्मीरमध्ये किंवा हिमाचलमध्ये शिमल्यामध्ये होणारं पीक आहे, किंवा त्याच्यानंतरचा आपल्याकडचा सीझन संपला की न्यूझीलँडमधनं आणि बाहेरून निर्यात होणारं फळ आहे. आणि म्हणून ॲपल ह्या फळ सफरचंद या फळाला एक सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आणि केळी या फळाला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली नाही. ग्रेपचं उदाहरण घ्या आणि द्राक्षाला सुद्धा सामाजिक प्रतिष्ठा केळीला नाही, केळीला नाही. आणि म्हणून आपला केळी खाण्याचा कल कमी आहे. आणखी त्याच्या मागे कारण आहेत, काही समाज आहे, गैरसमज आहे. केळी पिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्याबद्दल अपुऱ्या ज्ञानावर काही लोकांचं वेगळाच प्रचार सुरू असतो. आमची आपल्याला अशी विनंती असेल की आपण केळी पिकवण्याच्या ज्या आधुनिक शास्त्रोक्त पद्धती आहे त्याचं जर थोडीशी माहिती दिली तर आमचे जे काही प्रेक्षक आहे, व्ह्युअर्स आहेत, त्यांना त्याचा उपयोग होईल. केळीची उपयुक्तता आणि ती पिकवण्याच्या ज्या काही शास्त्रोक्त पद्धतीच्या सिस्टीम आहे ते जर आपण थोडक्यात सांगितलं तर फार बरं. भैयासाहेब, आपण फार महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडला आणि मला तर असं वाटतं की सगळ्यांनीच या विषयाला समजून घेणं गरजेचं आहे. केळी हे फळ इतकं अतिशय, ज्याला आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणू किंवा त्याचे गुणधर्म आपण म्हणू, अतिशय महत्त्वाचं, जगाच्या पाठीवर अतिशय महत्त्वाचं मानल्या गेलेलं हे फळ आहे. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल की ज्या फळाला आपण गरिबाचं फळ म्हणतो ते फळ सगळ्यात जास्त अमेरिका या देशामध्ये खाल्लं जातं, त्याच्यानंतर युरोपमध्ये खाल्लं जातं आणि त्याच्यानंतर जपानमध्ये खाल्लं जातं. अमेरिकेमध्ये साधारणपणे पर कॅपिटा केळीचं जे खाण्याचं प्रमाण आहे ते साधारणपणे एक 26 किलो प्रति माणूस प्रतिवर्ष, म्हणजे पर कॅपिटा पर इयर आपण असं म्हणू, जवळपास 29 किलोच्या जवळपास केळी ही युरोपमध्ये खाल्ल्या जाते आणि 25 ते 26 किलोच्या दरम्यान जवळपास ही केळी जपानमध्ये एक माणूस वर्षाला केळी खातो. भारतामध्ये केळी खाण्याचं प्रमाण 13 किलो प्रति माणूस पर हेड पर इयर हे केळी खाण्याचं प्रमाण आहे. एक महत्त्वाचा मुद्दा जो आपण या ठिकाणी मांडला, आपण केळी हे जे फळ पिकवल्या जातं, एक आपण 15 वर्षाचा 20 वर्षाचा आधीचा जर काळ आपण बघितला तर आपल्या देशामध्ये केळी ही कार्बाइडने पिकवल्या जात होती. त्याच्या आधीचा जर आपण इतिहास एक 40 वर्षाचा पूर्वीचा घेतला तर छोटासा व्यापारी किंवा केळी उत्पादक सुद्धा घराच्या मातीच्या भिंतीच्या कोपऱ्यामध्ये, गोठ्याच्या कोपऱ्यामध्ये किंवा केळीचा व्यापारी आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये केळी ही कॉर्नरमध्ये ठेवायचा, तिच्यावर शेणाचा लेप लावायचा, त्याला एक दरवाजा छोटासा छिद्र ठेवायचा, तिथं गौऱ्यांचा धूर करायचा आणि ती केळी पिकवल्याला. नंतर कार्बाइड आलं, कार्बाइडने मोठ्या प्रमाणात केळी पिकायला लागली. परंतु 20 वर्षापूर्वी केंद्र सरकारने जेव्हा केळी पिकवण्याचं रायपनिंग चेंबर हे NHM मध्ये टाकलं आणि नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून सर्वत्र देशभरामध्ये सगळ्या राज्यांमध्ये आज NHMच्या माध्यमातून जे केळी पिकवण्याच्या रायपनिंग चेंबरला सबसिडी मिळायला लागली आणि रायपनिंग चेंबरचं झाड देशामध्ये उभं राहिलं. अनडाऊटली कार्बाइड हे बॅन आहे, कार्बाइड हे कार्सिओजेनिक आहे, कार्बाइडमुळे कॅन्सर होऊ शकतो, पोटामध्ये इरिटेशन होऊ शकतं, डायजेस्टिव्ह सिस्टम खराब होऊ शकतं, हे शास्त्रामध्ये प्रूव्ह झालेलं आहे. आज तुम्ही हे खात्रीने सांगू शकतात की आत्ता जी केळी आम्ही बाजारातून विकत घेतो आहोत किंवा जी खाण्यासाठी आम्ही वापरत आहोत ती शास्त्रोक्त पद्धतीनेच पिकवलेली आहे. अत्यंत महत्त्वाचं, आज जी केळी आज बाजारामध्ये आपण जी केळी बघतो आहे, केळी पिकवण्याचं एक शास्त्र आहे. केळी जर आपण झाडावर घड तसाच सोडून दिला तर केळी पिवळी पडायला लागते, पिकायला लागते मॅच्युरिटीच्या नंतर. केळीच्या झाडावरती करपा आला आणि सगळी पानं वाळून गेली तर केळीची घड अकाली पिकायला लागतात, असं का होतं? कारण झाडाच्या शरीरामध्ये जेव्हा इथिलिन या घटकाचं प्रमाण वाढतं त्यावेळेस केळी नैसर्गिकरित्या पिकायला लागते, प्रक्रिया सुरू होते, पिकण्याची प्रक्रिया सुरू होते आणि केळी नैसर्गिकरित्या पिकायला लागते.
आज जे बाजारामध्ये आपण केळी बघतो आहे, केळी पिकवण्याची शास्त्रोक्त जी पद्धत आहे ती पद्धत आहे इथिलीनचं द्रावण वापरून किंवा इथिलीनचा गॅस वापरून. आणि आज इथिलीन द्रावण किंवा इथिलीन गॅस याच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड गैरसमज आहे. समाजामधल्या 90% घटकाला इथिलीन रायपनिंग हे सायंटिफिक रायपनिंग आहे याची बयासाहेब कल्पनाच नाही. आजही आमचा संपूर्ण समाज, ग्राहक, खाणारा असं म्हणतो की ही केळी केमिकलने पिकवलेली आहे. आजही शिक्षित माणसांना असं वाटतं की केमिकलच्या द्रावणात केळी बुडवली, त्याच्यावर ओले गोणपाट टाकलं किंवा ती रायपनिंग चेंबर म्हणजे ती शीतगृहामध्ये ठेवली आणि त्या केमिकलच्या द्रावणातनं बुडवून शीतगृहामध्ये पिकवलेली केळी म्हणजे ही अपायकारक आहे असा गैरसमज आहे. इथिलीनच्या द्रावणामध्ये बुडवून पिकवलेली केळी, इथिलीनचा गॅस वापरून पिकवलेली केळी, 18 ते 20 डिग्रीला तापमान ठेवून केलेलं गॅसिंग, 18 ते 20 डिग्रीला इथिलीनच्या द्रावणात बुडवून ठेवलेली केळी, ही केळी जेव्हा रायपनिंग चेंबरमध्ये 5 दिवस ठेवल्या जाते तेव्हा या केळीला युनिफॉर्म पिवळा रंग येतो. त्याचं टोक हिरवं असतं, त्याचं देठ हिरवं असतं आणि आतली केळी मात्र पिवळी धम्मक झालेली असते. आणि दुर्दैवाने आमचा सोशल मीडिया, आमचं व्हॉट्सअप असं प्रसारित करतं की ज्याचं टोक आणि देठ हिरवं आहे ही केमिकलने पिकवलेली केळी आहे आणि ज्याच्यावरती छिटे पडलेले आहे ही नैसर्गिक पिकवलेली केळी आहे असा गैरसमज सगळीकडे पसरतो. प्रामुख्याने जी केळी पिवळी धम्मक आहे ती केळी 7व्या दिवशी तिच्यावर छिटा पडणार आहे. छिटा पडणं म्हणजे नैसर्गिक रायपनिंग, छिटा पडणं म्हणजे ही केमिकल न वापरलेली केळी असा त्याचा अर्थ नाही. 5व्या 6व्या दिवसापर्यंत त्या केळीवर छिटा पडत नाही, 7व्या दिवसाला केळीवरती छिटा पडतो. केळीवरती छिटा पडणं म्हणजे केळी पिकण्याची प्रक्रिया संपलेली आहे आणि केळी कुजण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणून युरोपमध्ये, US मध्ये, जपानमध्ये, जर्मनीमध्ये, मिडल ईस्टमध्ये, संपूर्ण विकसित देशामध्ये केळी पिवळी धम्मक असावी लागते. छिटा पडलेली केळी परदेशामध्ये कोणी खात नाही, त्याचं कारण असं आहे की ती सडायला लागली असा त्याचा अर्थ घेतला जातो. परंतु इथून पुढच्या काळामध्ये पिवळी धम्मक केळी आणि छिट्यावाली केळी अशा दोन्ही केळींची मागणी वाढलेली आहे. कारण हे शास्त्रोक्त पिकवण्याची पद्धत आहे. जेव्हा आपण केळी कार्बाइडने पिकवत होतो त्यावेळेस केळीची साल हिरवी असायची, केळीचा गर मऊ झालेला असायचा, केळीला चव लागत नव्हती आणि ती केळी अशी आतनं पाण्यासारखी व्हायची म्हणजे मऊ व्हायची. आणि इथिलीन हा सायंटिफिक घटक आहे. इथिलीन हा केळीच्या पिकण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेही भाग घेत नाही. जशी गाडी चालू करत असताना आपण गाडीला चाबी दिली, गाडीचं इंजिन सुरू झालं, त्याच्यानंतर गाडीच्या चाबीचा रोल संपला, तसं इथिलीन गॅस हा रायपनिंग चेंबरमध्ये इथिलीन गॅस सोडण्यात आला, 24 तासामध्ये केळीची नैसर्गिक पिकण्याची प्रक्रिया सुरू झाली. का? इथिलीन हा जो गॅस आहे याला 24 तासानंतर रायपनिंग चेंबरच्या बाहेर एक्झॉस्ट करून टाकल्या जातं. कारण तेव्हा केळीची पिकण्याची प्रक्रिया नैसर्गिकरित्या सुरू झालेली असते आणि ती केळी 5 दिवसामध्ये पिवळी धम्मक आपल्याला झालेली दिसते. इथिलीन हा घटक केळीच्या अवशेषामध्ये कुठेही त्याचे अवशेष शिल्लक राहत नाही. म्हणून जागतिक अन्न संघटनेच्या वतीने आणि जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वतीने केळी पिकवण्यासाठी इथिलीन या द्रावणाचं किंवा इथिलीन ह्या गॅसचं सायंटिफिक रिकमेंडेशन केलेलं आहे. आणि म्हणून इथिलीनने पिकवलेली केळी ही शरीरास अपायकारक नाही हा समज आपल्यामध्ये रुजणं गरजेचं आहे. आणि पिवळी दम्मक केळी म्हणजे ही केमिकलने पिकवलेली केळी आहे असा गैरसमज सगळ्यांच्या मनातनं निघणं गरजेचं आहे. केळीसारखं अतिशय महत्वाचं फळ, केळीसारखं अतिशय ॲपलपेक्षा चांगली, सफरचंदापेक्षा 5 पट जास्त अन्न घटक असलेली ही केळी, जो युरोपियन, जापानीज आणि अमेरिकन माणूस 1 नंबरला केळी खातो, 2 नंबरला संत्र खातो आणि 3 नंबरला ॲप्पल खातो, आपल्यासारख्या सामान्य देशाला या फळाचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू समजून घेणं
आणि हेल्दी समाज निर्माण करण्यासाठी केळीच्या फळाचं कन्झम्पशन वाढणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्यातनं केळी उत्पादकाची प्रगती होईल, त्याच्यातनं देश घडेल, देशाला परकीय चलन मिळेल. म्हणून केळ्याचं डोमेस्टिक कन्झम्पशन आणि केळ्याची निर्यात अशा दोन्ही गोष्टी जर ह्या पॅरलल चालल्या तर केळीचं मार्केट जगाच्या पाठीवर प्रचंड मोठं आहे, ते आपल्याला हस्तगत करण्याची संधी या देशाला आपल्याला मिळेल, या राज्याला मिळेल आणि जळगाव सारखं केळीचा आगार असलेल्या जिल्ह्याला मिळेल असं मला या निमित्ताने सांगायचं. डॉक्टर साहेब, तुमचं हे विवेचन ऐकल्यानंतर, तुमची उपयुक्त माहिती ऐकल्यानंतर मला असं सांगावंसं वाटतं की आपल्या ज्या विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना आपण पोषण आहार देतो, त्या पोषण आहारात जर केळी उत्पादकांच्या संघटना असतील, तुमची जैन इरिगेशन कंपनी असतील किंवा काही फेडरेशन असेल बनाना ग्रोवर्स, याच्या माध्यमातून जर राज्य शासनाकडे ही मागणी केली गेली तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर केळीमध्ये प्रचूर प्रमाणात न्यूट्रिन्स आहेत, कॅल्शियम आहे, शरीराला लागणारी सारी पोषक तत्वे त्याच्यामध्ये आहेत, तर ते शालेय विद्यार्थ्यांना दिलेलं अधिक उपयुक्त असेल आणि त्या दृष्टीने आमची डोमेस्टिक मार्केट पण स्ट्रॉंग होईल, पर्यायाने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असा काही प्रस्ताव तुम्ही केळी क्षेत्रामध्ये काम करतात, बनाना ग्रोवर्स फेडरेशन असेल किंवा स्थानिक काय केळी उत्पादकांच्या संस्था असतील, संघटना असतील, त्याच्या माध्यमातून मांडावं, हा एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा, आपण खूप चांगली माहिती दिली, पण आता केळीसमोर नेमकी कोणती आव्हानं आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर? सगळ्यात पहिला मी आपला जो शालेय पोषण आहाराचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल सांगू शकेल. केळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅशियम आहे. केळीमध्ये एनर्जी, ज्यावेळेस 100 ग्रॅम केळी आपण खातो 130 कॅलरी एनर्जी आहे. केळीमध्ये आयरनचं प्रमाण जास्त आहे, केळीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण आहे, कॅल्शियमचं प्रमाण आहे, फॉस्फरसचं प्रमाण आहे आणि केळीमध्ये व्हिटॅमिन B12 आहे. केळी हे मूड स्विंगर आहे, तर केळी हे स्पोर्टमॅनचं फ्रूट आहे. आणि म्हणून जे मुलं शाळेमध्ये खेळतात, कुदतात आणि दिवसभर स्कूलमध्ये असतात, त्यांना जर का आपण केळीसारखं फळ दिलं तर मुलांना एनर्जी मिळेल, मुलांची प्रकृती चांगली राहील. जे काय मुलं ॲनिमिक होतात ती ॲनिमिक होणार नाही. प्रामुख्याने आपण पहाडातल्या स्कूल आणि कुपोषित बालकांचा जो विषय आहे तो जर आपण बघितला तर त्याच्यावरती केळी हे एक पर्यायी साधन आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जसं भैयासाहेब आपण म्हटला, ज्या स्थानिक केळी उत्पादक फ्रूट सेल सोसायटीज आहे आणि केळी उत्पादक संघ आहे, केळी उत्पादक असोसिएशन आहे आणि चिनाव फ्रूट सेल सारखी सोसायटी असेल, निंबोरा फ्रूट सेल सारखी सोसायटी असेल, अशा संस्थांनी पुढे येऊन आणि हा प्रस्ताव जर का राज्य शासनाच्या समोर मांडला आणि शालेय पोषण आहारामध्ये मी असं म्हणणार नाही की दररोज केळी द्यावी, कारण जो तांदूळ दिला जातो किंवा जी खिचडी दिली जाते त्याच्यामध्ये कडधान्य असतं, अधिक तांदूळ असतो, त्याच्या द्विदल धान्य असतं आणि तांदूळ असतो, त्यामुळे मुलांना प्रोटीनची गरज आहे, वाढत्या वयामध्ये त्यांना प्रोटीन आवश्यक आहे. आणि म्हणून एक दिवस जर का आपण खिचडी दिली आणि एक दिवस जर का आपण केळी दिली तर मला असं वाटतं हे बॅलन्स्ड डाएट असं मला वाटतं. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आपण ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून किंवा केळीच्या समोरच्या आव्हानाबद्दल मांडला, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. केळीच्या समोर निश्चितपणाने जागतिक स्तरावर साधारणपणे 1917 सालापासून 1926 सालामध्ये 1950 सालामध्ये आणि 1967 सालामध्ये करप्यासारखा रोग आला, 1950 सालामध्ये पणामासारखा रोग आला, 1942 सालामध्ये CMV सारखा रोग जळगाव जिल्ह्यामध्ये आला. 1942 ला CMV व्हायरसने जळगाव जिल्ह्यामध्ये थैमान घातलं. 1974 साली CMV व्हायरसने जळगाव जिल्ह्याच्या केळीवरती आघात केला आणि 1982 साली 70% केळीच्या बागांमध्ये CMV व्हायरस आला असं संशोधनामध्ये अधोरेखित केलेलं आहे. CMV व्हायरसचा प्रादुर्भाव असेल, करप्यासारखा रोगाचा प्रादुर्भाव असेल, या वर्षाच्या झालेल्या वॉर्मिंगचा परिणाम असेल, चालू वर्षाच्या हंगामाचं जर आपण गेल्या
एप्रिल मे आणि जून महिन्याचं उदाहरण भैयासाहेब आपण घेतलं तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की यावर्षी उष्णतेने प्रचंड नुकसान, तापमान 46, 47, 46, 47 आणि 45 खाली तर आलंच नाही, परंतु सातत्याने जवळपास 45 दिवस तापमान हे 45 अंशाच्या वर राहिलं. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथं केळीचं पीक हे 40 अंशाच्या वर त्याला तापमान चालत नाही आणि 12 अंशाच्या खालचं तापमान चालत नाही, अशा केळीला विपरीत असलेल्या वातावरणामध्ये आपण उत्तम प्रकारे केळी घेतोय. त्याचं कारण जिल्ह्याचा अतिशय मेहनती असलेला केळी उत्पादक शेतकरी आणि त्याला आम्ही निर्माण करून दिलेली तंत्रज्ञानाची जोड, याच्यातनं आपण ह्या परिस्थितीवर मात केलेली आहे. परंतु आपल्याला इथंच थांबून चालणार नाही. ज्यावेळेस 1950 साली ग्रॉस मिशन नावाची जात ही होंडुरस, कोस्टारिका, पनामा, फिजी या देशातनं पनामा रोगाने नष्ट झाली आणि ती नष्ट झाल्याच्या नंतर ग्रँडनाईन या जातीचा उदय झाला. त्या नष्ट झालेल्या बागांमध्ये ग्रँडनाईन नावाचं एक वाण सापडलं आणि ते वाण सापडल्याच्या नंतर संपूर्ण लॅटिन अमेरिका आणि साऊथ अमेरिकेचे केळी उत्पादक आणि केळी शास्त्रज्ञांना प्रचंड आनंद झाला की आवर प्रॉब्लेम इज सॉल्व्ड, म्हणजे आमच्या अडचणी संपल्या असं त्यांना वाटलं. परंतु पुन्हा 21 वर्षाच्या नंतर केळीमध्ये पनामाची नवीन स्ट्रेन निर्माण झाली ज्याला पनामाचा फिजारियम विल्ट ER4 असं म्हटलं जातं आणि त्या पनामा रोगाने केळीच्या पिकावरती आणि प्रामुख्याने कॅव्हेंडिश ग्रुपवरती अटॅक करायला सुरुवात केली आणि संपूर्ण लॅटिन अमेरिका ही अडचणीत आली. फिलिपिन्स अडचणीत आलं, इंडोनेशिया अडचणीत आलं, ऑस्ट्रेलिया अडचणीत आलं, इस्रायल अडचणीमध्ये आलं, मलेशियातली केळी संपली आणि सगळ्या देशामध्ये पनामा या रोगाने थैमान घातलं. म्हणून आपल्या देशाला मला तर खरं मी आपल्या खऱ्या अर्थाने आभारी असेल की हा मुद्दा आपण केळी उत्पादकांच्या समोर पोहोचवतो आहे. आपल्याला एक आव्हान आहे, त्या आव्हानाला आपल्याला सामोरे गेलं पाहिजे. ते आव्हान आहे पनामा रोगाचं, ते आव्हान आहे फिजारियम विल्ट या रोगाचं. परंतु मला असं वाटतं की ज्या जागतिक स्तरावरती आज पनामा रोगाच्या बातम्या सगळीकडे पसरल्या, प्रकाशित होत आहे, आपल्याला तेवढं पेनफुल होण्याची गरज नाही. तेवढं पेनफुल होण्याची गरज नाही. आव्हान जरूर आहे, समस्या जरूर आहे, समस्येला आपण सामोरे गेलं पाहिजे तेही निश्चित आहे. परंतु याच्याने जगाच्या पाठीवरची केळी संपेल, याच्याने देशातली केळी पूर्णपणे धोक्यात येईल असं मला वाटत नाही. परंतु गाफील राहून सुद्धा आपल्याला चालणार नाही, कारण ज्या ज्या देशामध्ये पनामा रोग मोठ्या प्रमाणात आला त्या त्या देशामध्ये 25-25 वर्षापर्यंत खोडवे घेतले जात आहेत, त्या देशामध्ये 4,500 मिलीमीटरचा पाऊस आहे आणि पनामा रोगाला पोषक असं वातावरण आहे. आपली केळी करण्याची पद्धत ही आधुनिक पद्धत आहे. मी तर असं म्हणेन जगाच्या पाठीवर सर्वोत्तम केळी आज जळगाव जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाते. आणि म्हणून पनामा नावाचा हा जो रोग आहे याचं आगमन दुर्दैवाने भारत या देशामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यामध्ये झालेलं आहे. पनामा रोगाचं आगमन पाकिस्तानमध्ये झालं आहे. चीन या एकट्या देशामध्ये पनामा रोगाने 1,00,000 हेक्टर केळीचं क्षेत्र बाधित झालेलं आहे. आणि म्हणून हे आव्हान आपल्याला स्वीकारलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही उघड्या डोळ्यांनी काम केलं पाहिजे, याच्यासाठी हा रोग या देशाच्या कमर्शियल बनाना प्रोडक्शन राज्यांमध्ये म्हणजे गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशामध्ये, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये हा रोग पसरणार नाही, पनामाचा TR4 या राज्यामध्ये येणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. ती शासन स्तरावर घेतली, ती खबरदारी शासकीय स्तरावरती आहे, सामाजिक स्तरावरती आहे. त्याचं कारण असं आहे की आज आमच्याकडनं पाकिस्तानामध्ये केळीची निर्यात होते आहे, आज आमच्याकडनं नेपाळमध्ये केळी चालली आहे, आज आमच्या देशातनं
चीन या देशातनं रोड म्हणजे रस्त्याच्या माध्यमातनं आपला जो सिक्कीम सारखा प्रदेश आहे या देशाच्या बॉर्डरवरनं कपड्यांची आयात असेल, अनेक वस्तूंची आयात असेल, ही रोडाने येते आहे, म्हणजे ती वाहनाने येते आहे. आणि चायना सारखा देश ज्याच्यामध्ये 1,00,000 हेक्टर क्षेत्र पनामा रोगाने बाधित आहे, एफएओच्या जागतिक अन्न संघटनेच्या अहवालामध्ये पाकिस्तान आणि चायनामध्ये रोग वाढतो आहे, म्यानमारमध्ये आज पनामा रोगाचा प्रादुर्भाव आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल की आमच्या देशाच्या बॉर्डरवरती आम्हाला ज्या ज्या केळी उत्पादक राज्यांमध्ये त्या ठिकाणून वाहनं येत असतील तिथं बायोसेक्युरिटी लावणं गरजेचं आहे. रिसेंटची बातमी आपण वाचली असेल, मी सांगतो आपल्याला. लॅटिन अमेरिकेमध्ये कोलंबियामध्ये मी 2014 साली कोलंबियामध्ये गेलो, जिथं मेडलिन शहराच्या बाजूला उरावा नावाचा प्रदेश आहे, ज्या प्रदेशामध्ये निर्यातक्षम केळी केल्या जाते, दिवसाला 350 कंटेनरचं जहाज त्या ठिकाणून भरल्या जातं. त्या कोलंबियामध्ये त्या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्याने पनामा रोगाचं आयडेंटिफिकेशन जस्ट 4 महिन्याच्या पूर्वी झालं. 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी शास्त्रज्ञांची मीटिंग झाली आणि बायोवर्सिटी इंटरनॅशनलचे डायरेक्टर डॉक्टर एन के कृष्ण कुमार त्या मीटिंगला दिल्लीवरनं गेलेले होते. माझा मित्र डॉक्टर मिगेल डिटा ब्राझीलमध्ये काम करतो आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी होता. आणि ज्या कोलंबियामध्ये पनामा रोग आढळला त्या कोलंबियाच्या केळी उत्पादक क्षेत्रामध्ये कोलंबिया देशाने मिलिटरी पाठवली आणि त्या मिलिटरीने संपूर्ण पनामाग्रस्त केळीला मारण्याचं, जाळण्याचं आणि निर्जंतुक करण्याचं काम हातामध्ये घेतलं. त्याचं कारण पनामा रोगाचा प्रसार हा मातीच्या माध्यमातून होत असतो, पाण्याच्या माध्यमातून होत असतो, गाडीच्या चाकांच्या माध्यमातून होत असतो. आणि म्हणून हा रोग या केळी उत्पादक राज्यामध्ये प्रसरणार नाही याच्यासाठी राज्याच्या बॉर्डरवरती, केळी उत्पादक जिल्ह्याच्या बॉर्डरवरती खऱ्या अर्थाने आपल्याला डिसइन्फेक्ट चाकांचं इन्फेक्ट करण्याची व्यवस्था निर्माण केली पाहिजे, त्या ठिकाणी बायोसेक्युरिटी लावली पाहिजे. जर बरहानपूरमधनं जळगावात ट्रक येत असेल, वाहन येत असेल, तर आम्ही आमच्या बॉर्डरवर निर्जंतुक करण्याची तिथं व्यवस्था केली पाहिजे की त्या निर्जंतुकीकरणाच्या द्रावणातनं गाड्यांची चाकं जातील, ती निर्जंतुक होतील आणि ती जळगावला येतील. जर का युपीतनं महाराष्ट्रामध्ये गाडी एंट्री करत असेल, केळीचा ट्रक भरला हा युपीमध्ये गेला तिथून इकडे आला, पण देशाच्या किंवा राज्याच्या कृषी विभागाला याची जाणीव आहे का? आहे ना, त्यांच्यापर्यंत ही न्यूज पोहोचलेली आहे, त्यांना याची माहिती आहे. आणि नसेल तर करून घेतली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ही सगळ्यांची जबाबदारी आहे, तुमची आहे, माझी आहे, सामाजिक संस्थांची आहे, उत्पादकांची आहे. आणि म्हणून आपण जरी ड्राय आणि हॉट, उष्ण आणि कोरड्या वातावरणामध्ये केळीची शेती करत असू, तर आपल्याकडे या रोगाच्या वाढीची जी शक्यता आहे ती कमी आहे. परंतु आपल्याला गाफील राहून चालणार नाही, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हे एक मोठं आव्हान आहे. आणि दुसरं आव्हान मी आपल्याला सांगेल, कर्पात दरवर 2-3 वर्षांनं कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतो. यावर्षी खूप पाऊस चालू राहिला, त्यामुळे आता कर्प्याचे जीवाणू पानावरती ऑलरेडी आता त्याचं जर्मिनेशन झालेलं आहे. जसं ऊन तापेल तसा कर्पा वाढेल, परंतु जग कर्प्याचा सामना गेल्या 50 वर्षापासून करतो आणि तरी सुद्धा निर्यातक्षम केळी करते. म्हणून कर्प्याचं व्यवस्थापन आपण अनेक वेळा बघितलं, तुम्ही अनेक वेळा लिहिलं. राजाराम भाऊ आमदार असताना कर्प्याचं कॅम्पेनिंग रावेर तालुक्यामध्ये आम्ही राबवलं आणि कर्प्याला आडा घातला. 2010 साली ज्या वेळेस पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री होते, त्यांनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं आणि सगळ्यांच्या केळी उत्पादक संघाच्या माध्यमातनं आणि सगळ्यांच्या माध्यमातनं केळीचं कर्प्याचं पॅकेज जिल्ह्याला मिळालं, कर्पा नियंत्रणामध्ये आला. तिसरं जे आव्हान आहे, जे मगाशी आपल्याला मी म्हटलो, ते आहे कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाचं. आज मोठ्या प्रमाणामध्ये केळी उत्पादकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, गैरसमज आहे. या रोगाला समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा रोग
म्हणजे एक वेळेस आपल्याला करपा याच्यापेक्षा अवघड आहे, इतका सोपा सीएमई आहे. परंतु करप्यामध्ये आपण पानांचं व्यवस्थापन करून काहीतरी उत्पन्न मिळवू शकतो. परंतु रोग जेव्हा सीएमई ग्रस्त झाड होतं त्यावेळेस ते झाड उपटून फेकावं लागतं. आणि म्हणून कुकुंबर मोझॅक व्हायरस हे यावर्षी जे निर्माण झालेलं चॅलेंज आहे हे चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे. सततचं ढगाळ वातावरण, गेले 40 दिवस झाले सूर्यदर्शन नव्हतं, झिमझिम पाऊस पडत होता, शेतकरी फवारणी करू शकत नव्हता, शेतकरी निंदणी करू शकत नव्हता. म्हणून सीएमव्ही रोगाला जोपासणारे निसर्गामध्ये 810 वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने तण आहेत, वेलवर्गीय तण आहे, वेलवर्गीय पिकं आहे, मका आहे, कपाशी आहे, केना आहे, विंचू आहे. हे जे तण आहेत, घोळाची भाजी आहे, चिलाची भाजी आहे, चवडी आहे, सोयाबीन आहे, मूग आहे, हे या रोगाला जोपासणारे पिक आहे आणि रोगाला जोपासणारे तण आहे. परंतु याचा जो प्रसार होतो हा प्रसार मातीत न होत नाही, जमिनीत न होत नाही, पाण्यात न होत नाही, हवेत न होत नाही, हवेत नाही होत नाही. या रोगाच्या प्रसारासाठी एक माध्यम असावं लागतं. टिश्यू कल्चर रोपांच्या माध्यमात न होत नाही. जर तुम्ही 100% इंडेक्सिंग करता आहात तर टिश्यू कल्चर रोपातनं तो जात नाही. मग हा पसरतो कसा? तर जे निसर्गामध्ये मावा आहे, पांढरी माशी आणि थ्रिप्स आहे, रस शोषणाऱ्या केळी ह्या रोगाच्या होस्टवरनं म्हणजे तणांवरनं किंवा त्याच्या होस्ट असलेल्या पिकावरनं ही कीड उठते, तिथून ज्यूस शोषते, तो रस शोषलेला केळीच्या पानामध्ये सोडते आणि हा व्हायरस होस्टवरनं केळीच्या रोपामध्ये ट्रान्समिट होतो. असा याचा मोड ऑफ ट्रान्समिशन हा सुद्धा आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून या रोगाचं व्यवस्थापन मी तर खऱ्या अर्थाने आपल्याला धन्यवाद देईल. या रोगाचं व्यवस्थापन करण्याच्यासाठी सगळ्यात पहिली जर काय स्टेप असेल तर रोगग्रस्त झाडं उपटून फेकणे, बागेतले जे रोगाला सांभाळणारी तणं आहेत ती काढणे, रोगाला प्रसार करणारी रस शोषणाऱ्या किडी आहे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी दर 5व्या ते 6व्या दिवसाला बागेवरती आंतर प्रवाही कीटकनाशनं, ते इमिडाक्लोप्रिड असेल, ॲसिटामाप्रिड असेल, क्लोरोपायरीफॉस असेल किंवा डायफेन्थिओरॉन असेल किंवा अशा प्रकारचे कीटकनाशक, त्याच्यासोबत ॲसिपेट पावडर आणि निंबोळीचा अर्क जर 5व्या आणि 6व्या दिवशी केळी उत्पादकांनी या रोगाच्या व्यवस्थापनासाठी फवारणी केली, रोगाला पसरवणाऱ्या किडींचा बंदोबस्त केला आणि बागेतनं रोगग्रस्त झाडे उपटून काढली तर आपण आपल्या बागा वाचवू शकतो. रोगग्रस्त झाड काढल्यानंतर तिथं पुन्हा दुसरं झाड लावावं का नाही असे दिवसभर मला फोन येतात. हा रोग मातीमध्ये नाही आहे आणि म्हणून रोगग्रस्त झाड उपटलं आपण त्वरित त्या ठिकाणी रोप लावा किंवा कंद लावा, बेणं लावा आणि ती गॅप भरून काढा, जेणेकरून आपल्याला आपली बाग नव्याने पुन्हा उभी करता येईल आणि आपल्या बागेवरती किंवा केळी या क्षेत्रामध्ये भयासाहेब क्लायमेट चेंज हा विषय आहे, ग्लोबल वॉर्मिंग हा विषय आहे, सततचं बदललेलं वातावरण आहे, पावसाचा लहरीपणा आहे, कीटकांचा अटॅक आहे, रोगांचा अटॅक आहे, ह्या सगळ्या गोष्टीला एकत्रितरित्या शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून सामाजिकदृष्ट्या प्रत्येकाने गांभीर्याने ही आपली एक जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण गाव पातळीवरती अशा प्रकारचं हे ज्ञान, अशा प्रकारच्या चर्चा आणि सजग आणि सावध केळी उत्पादकाने राहणं गरजेचं आहे, जेणेकरून केळीवरती कुठलंही आव्हान आलं तर हे पेलण्याची क्षमता या जिल्ह्याच्या केळी उत्पादकामध्ये आहे. अशा पद्धतीचं काम जर का आपण सगळ्यांनी केलं तर मला असं वाटतं जी अडचण जगाच्या पाठीवर आहे ती अडचण निश्चितपणाने आपल्याला येणार नाही अशी खात्री मला या निमित्ताने आपल्याला सांगावीशी वाटते. आणि त्यातून निश्चितपणाने हे पीक ज्या अवस्थेला 25 वर्षामध्ये पोचलं आणि आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे जी आर्थिक समृद्धी या पिकाने निर्माण केली आणि जी आर्थिक समृद्धी निर्माण करण्याची क्षमता या पिकामध्ये आहे, आपण जगाच्या उत्पादनाच्या 30% केळी उत्पादित करतो आहोत. जगामध्ये केळीचं उत्पादन घट्ट आहे, 105 मिलियन मेट्रिक टनावरनं केळी 100 मिलियन मेट्रिक टनावरती आली. चायनासारख्या देशामध्ये 6 लाख हेक्टरवरनं क्षेत्र 3.5 लाख हेक्टरवर आलं आहे. इंडोनेशियामध्ये केळीचं क्षेत्र घटलं आहे.
आपण मलेशियाला सोबत होतो, मलेशियातनं केळी आता पूर्णपणे निघून म्हणजे आउट आउट झाली आहे. त्याप्रमाणे फिलिपिन्स सारख्या देशामध्ये दरवर्षी केळीने 10-15% केळी ही बाधित होते आहे. अशी जर जागतिक स्थिती असेल, केळीचा खप जगाच्या पाठीवरती वाढतो आहे. आपल्या उशाला मिडल ईस्ट आहे, आपल्या उशाला जापान आहे, फारशिस्ट आहे, हाँगकाँग आहे, कोरिया आहे, रशिया आहे, इजिप्त सारखा प्रदेश आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केळीची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वाढलेली आहे आणि म्हणून देशाच्या आर्थिक समृद्धीमध्ये, राज्याच्या आर्थिक समृद्धीमध्ये आणि जिल्ह्याच्या आर्थिक समृद्धीमध्ये केळी हे पीक इथून पुढच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं पीक ठरणार आहे आणि म्हणून त्याचा सांभाळ करणे, त्याचा सायंटिफिक विकास करणे आणि त्याला शाश्वत ठेवणे हे तुम्हा आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. धन्यवाद. खूपच उपयुक्त, फारच छान. लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपले जे विचार आहे, आपण ज्या काही सूचना केलेल्या आहेत, जी जागरूकता आपण करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे, स्वयंसेवी संस्था, समाज, वृत्तपत्र किंवा जे जे माध्यमं शेतकऱ्यांसाठी काम करतात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तुम्ही दिलेली माहिती, तुम्ही सांगितलेले उपाय हे निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील आणि तुम्ही जो आशावाद व्यक्त केलेला आहे केळी पीक आणि केळी पिकाच्या माध्यमातून जिल्ह्याची समृद्धी ती कायम राहील याबद्दल विश्वास ठेवा. धन्यवाद.